उष्माघातामुळे सदस्यांचा झालेला मृत्यू ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे अशी प्रतिक्रिया डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे. या घटनेचं कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे. हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचं आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम राजभवनावर घेता आला असता तसंच एवढे लोक राजकीय स्वार्थासाठी बोलवले जातात अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. उपचार घेत असलेल्या शिवसेवकांची राज ठाकरेंनी विचारपूस केली. कामोठेमधल्या एमजीएम रुग्णालयामध्ये राज ठाकरेंनी रुग्णांची भेट घेतली. नवी मुंबईतल्या खारघर मधल्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले विरार गावातले गुलाब पाटील यांचं उपचारादरम्यान निधन झालं. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी वसईमधून 5 बस निघाल्या होत्या आणि त्यामध्ये गुलाब पाटील हे देखील होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. पुण्यात पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्या. मोटरसायकलवरून जाणाऱ्या महिलेला चक्कर आली आणि तिचा अपघात झाला आणि त्याचवेळी तिथून जाणाऱ्या सुप्रिया सुळेंनी या महिलेला पोलिसांच्या गाडीतून जेजुरी रुग्णालयामध्ये पाठवलं तसंच डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली. मुंबई अग्निशमन दलानं 79वा अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला. यानिमित्तानं भायखळ्यामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. अग्निसुरक्षा उपकरणांची प्रात्यक्षिकं आणि काही रेस्क्यू टिप्स यावेळी देण्यात आल्या. 14 एप्रिल 1944 मुंबई बंदरातल्या आगीनंतर दरवर्षी 14 ते 20 एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. शिर्डीत तब्बल 112 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं अत्याधुनिक वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्स केवळ उद्घाटनाअभावी बंद आहे. त्यामुळे तासन तास रांगेत उभे राहणाऱ्या साईभक्तांना त्याचा लाभ मिळत नाहीये. ऊन पावसामध्ये उभे राहणाऱ्या भक्तांसाठी हे दर्शन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या अवसर इथल्या यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. यावेळी शर्यतीच्या थरारासोबत एक गंमत सुद्धा पाहायला मिळाली. एक बैलजोडी शर्यत सुरू होताच घाटातून सुसाट धावत निघाले आणि थेट टेम्पोत शिरले. त्यामुळे बैलांनाही घराकडे जाण्याची घाई लागली होती का अशी मजेशीर चर्चा या ठिकाणी रंगली. छत्रपतींचा विचार म्हणजे